नमस्कार मंडळी, मी पूजा पूजा रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. मंडळी, आता समर सीझन आलेला आहे. बाजारामध्ये कैऱ्या, आंबे, काजू अगदी छान प्रमाणामध्ये दिसायला लागलेलं आहे. आणि आज आपण समर स्पेशल म्हणून कैरीचं पन्ह बनवणार आहोत. तर चला मग वेळ न घालवता पटकन कृतीला सुरुवात करून घेऊया. पण त्याआधी आपण जर पूजाज रेसिपीवरती नवीन असाल किंवा अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि मंडळी, कैरीचं पन्ह तर आपण घरी नक्की बनवतच असाल, पण आज माझ्या टाईपने कैरीचं पन्ह बनवून पहा, आपल्याला खूप आवडेल. चला पटकन सुरुवात करून घेऊया. आता सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कैऱ्या त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता 15 मिनिटासाठी आपण या कैऱ्या छान बॉईल करून घेऊया. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवणार आहे. मंडळी, 15 मिनिटं झालेली आहे. पाहू शकता कैरी अगदी छान मस्त बॉईल झालेली आहे. त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता नाईफच्या साह्याने मी पाहून घेते की ती नरम झालेली आहे की नाही. पाहू शकता अगदी व्यवस्थित नरम झालेली आहे. आता हिला मी बाहेर काढून घेणार आहे आणि छान थंड करून घेणार आहे. मंडळी, चला आता कैरी बऱ्यापैकी थंड झालेली आहे. आता आपण ह्याच्यातला सर्व पल्प काढून घ्यायचा आहे. पाहू शकता कैरी अगदी छान व्यवस्थित शिजलेली आहे. आता ह्याच्या आतमधला सगळा गर मी काढून घेणार आहे. मंडळी, पाहू शकता कैरीचा पल्प अगदी व्यवस्थित निघालेला आहे, काढून झालेला आहे. चला आता पुढची प्रोसेस फॉलो करून घेऊया. चला आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो कैरीचा गर आपण काढलेला आहे तो मी ट्रान्सफर करून घेते आहे. आता कैरीचा पल्प जर माझा एक वाटीभर निघत असेल तर मला अर्ध्या वाटीपेक्षा जास्ती गूळ घालायचा आहे. तर मी ह्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेते आहे. त्यानंतर पुदिनाची पानं ॲड करूया. थोडंसं मीठ ॲड करते आहे. ब्लॅक पेपर पावडर, जीरा पावडर, अगदी थोडंसं काळं मीठ ॲड करून घेऊया. सगळं ॲड करून छान ग्राइंड करून घेऊया. मंडळी, पाहू शकता अगदी छान मस्त ग्राइंड झालेलं आहे. मंडळी, आता मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे कैरीच्या पन्ह्याचा पल्प आपण बनवून घेतलेला आहे ना, तो मी ट्रान्सफर करून घेणार आहे. पण तत्पूर्वी जर आपल्याला हा पल्प लगेच यूज नसेल करायचा, जर स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपण एका बॉटलमध्ये असाच्या असा हा पल्प स्टोअर करून ठेवू शकता. पण आता मला हे पन्ह लगेच तयार करायचं आहे, तर त्यासाठी मी हा जो तयार केलेला कैरीच्या पन्ह्याचा पल्प आहे तो मिक्सिंग बोलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. पाहू शकता पल्प अगदी व्यवस्थित ट्रान्सफर करून घेतलेला आहे बोलमध्ये मी. आणि सांगितल्याप्रमाणे आपण बॉटलमध्ये स्टोअरही करून ठेवू शकता. जर आपल्याला नंतर तो पल्प वापरायचा असेल किंवा रोज आपल्याला कैरी पन्ह प्यायचं असेल तर आपण ग्लासमध्ये ह्याच्यातला थोडासा पल्प घ्यायचा, त्याच्यामध्ये मस्त थंड पाणी ॲड करायचं, आईस क्यूब्स ॲड करायचे आणि अगदी छान कैरीचं पन्ह तयार होतं. खूप टेस्टी लागतं. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय. चला आता आपण काय करूया, कैरीचं पन्ह इथेच तयार करून घेऊया. पल्प हा मी पूर्णपणे ट्रान्सफर करून घेतलेला आहे एका मिक्सिंग बोलमध्ये. आता 5 ते 6 आईसचे तुकडे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि 1 लिटरभर पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. आता पाण्याचा वापरसुद्धा आपल्या आवडीच्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला करायचा आहे. आपल्याला कितपत पन्ह अगदी घट्ट आवडतं किंवा थोडं पातळ आवडतं त्याच्या हिशोबाने आपल्याला पाण्याचा वापर इथे करायचा आहे. पाहू शकता अगदी सुंदर दिसतंय पन्ह, प्यायला तर खूप टेस्टी लागणार आहे. ह्याच्यामध्ये आपण पुदिन्याची पानं ॲड केलेली आहेत तर पन्ह्याची टेस्ट अगदी अफलातून येणार आहे. आणि याच कन्सिस्टन्सीनी मी आता पन्ह ठेवणार आहे. तर मग समर स्पेशल कैरीचं पन्ह करून तयार झालेलं आहे. काय मग मंडळी, दिसतंय ना कैरीचं पन्ह अगदी टेस्टी आणि सुपर टेम्पटिंग. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलेलं आहे.
आपण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, आपल्याला खूप आवडेल. तर मग आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कळवा. अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि वेळात वेळ काढून आपण आज माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मग अशाच नवीन नवीन रेसिपीसह परत एकदा पूजाज रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी हेल्दी खा आणि हॅपी राहा.